आणि या क्षणात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. शिवसेनेचे राज्यपालांवरती गंभीर आरोप. कोश्यारी सरकारच्या इशाऱ्यावरती काम करतात असं शिवसेना म्हणते. शिवसेना आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातले संबंध ताणले गेल्याचं दिसतंय, स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. राज्यपालांवरती गंभीर आरोप शिवसेनेनं केलेले आहेत. कोश्यारी सरकारच्या इशाऱ्यावरती काम करतात असं शिवसेनेचं म्हणणं आहे. पुरेसा वेळ न दिल्याचा याचिकेमध्ये आरोप करण्यात आलेला आहे. शिवसेनेनं राज्यपालांवरती गंभीर आरोप केलेला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरती शिवसेनेनं गंभीर आरोप केलेला आहे. मोठी बातमी या क्षणाची आपल्यापर्यंत पोहोचते. शिवसेनेला वेळ कमी दिला म्हणून शिवसेना सुप्रीम कोर्टात देखील गेलेली आहे आणि याचिका दाखल केलेली आहे. राज्यामधल्या राजकीय परिस्थितीत वेगानं बदल होत आहेत, वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. दीपक भातुसे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. दीपक भातुसे, रामराजे शिंदे दिल्लीहून आपल्या संपर्कात आहेत. हे दोन्ही सहकारी दिल्लीला आधी आपण जाऊयात. रामराजे शिंदे आपल्या संपर्कात आहेत. राम, भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्यापैकी महायुती तुटली. शिवसेनेनं आधी भाजपनं नंतर शिवसेनेनं सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी निमंत्रण दिलं मात्र वेळ कमी शिवसेनेला दिला आणि यावरूनच आता शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली. शिवसेनेनं गंभीर आरोप केलेत राज्यपाल कोश्यारी यांच्यावरती. ते सरकारच्या केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात असं शिवसेनेचा आरोप आहे. बिलकुल, शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय आणि 24 तासाचा कालावधी जो दिला होता तो पुरेसा नव्हता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून त्यांच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासंदर्भामध्ये हा कालावधी अतिशय तुटपुंजा होता असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळंच आता सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना आलेली आहे. दुसरे महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुद्धा पार्टी केल्याचं आपल्याला समजून समजतंय. त्यामुळे शिवसेनेने एक आता भाजप सरकारच्या विरोधामध्ये एक आक्रमक भूमिका घेत ही याचिका दाखल केलेली असं आपल्याला कळते. परंतु जर यापूर्वी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडे अशा प्रकारची अनेक प्रकरणं आली होती याचित आणि त्या अनेक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं होतं की राज्यपालांचे संपूर्ण हे अधिकार आहेत कोणाला किती वेळ द्यायचा किंवा काय द्यायचा, त्यामध्ये कोर्ट हे न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. त्यामुळं एकीकडे न्यायालय आणि दुसरीकडे राज्यपालांचे अधिकार याच्यामध्ये कोणतीही ठिणगी पडू नये हाच उद्देश जो आहे तो सरकारचा नेहमी राहिलेला आहे. त्यामुळं या याचिकेचा फायदा कितपत होतोय ते पाहावं लागणार आहे. आणि सर्वोच्च न्यायालय सरकारला काही निर्देश देऊ शकतं का, राज्यपालांना काही निर्देश देऊ शकतं का, हे कायद्याच्या कसोटीवर तपासून पाहावं लागणार आहे. परंतु तिढा जो आहे तो वाढत चाललेला आहे हे स्पष्टपणे आता दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं पाठबळ शिवसेनेला मिळवता आलं नाही आणि त्यामुळंच आता सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना गेलेली आहे. या ही भूमिका शिवसेनेने घेणं या पाठीमागचं कारण काय आहे हे जरी कळालं नसलं तरीसुद्धा शिवसेना माघार घेणार नाही, शिवसेना आक्रमक राहील यापुढे सुद्धा हा दाखवण्याचाच एक प्रयत्न आहे. आणि कुठेतरी अन्याय झाल्याची भावना जी आहे ती भावना शिवसेना प्रकट करते. परंतु याचा कितपत उपयोग होईल, न्यायालयामध्ये शिवसेनेचे मुद्दे कितपत टिकतील हे पाहावं लागणार आहे अजित. परंतु चर्चा मात्र सुरू झाली की जो कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे घडलं कर्नाटक पॅटर्न, तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र पॅटर्न होतोय का, या संदर्भामध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत अजित. आपल्यावर राकेश त्रिवेदी आहेत आपले सहकारी, आपण त्यांच्याकडे जाऊयात. अत्यंत गंभीर आरोप राकेश शिवसेनेनं केलेले आहेत राज्यपाल कोश्यारी यांच्यावरती, काय अधिक माहिती आहे बाबत?
निश्चितपणे अजित, जी ऍप्लिकेशन सध्या तयार केलेली आहे शिवसेनेने त्याच्यात खूपच गंभीर जे आरोप आहे ते त्यांनी लावलेले आहेत. पहिला जो आरोप आहे तो हा आहे की हा जो पुन्हा त्यांचा जो निर्णय आहे त्यांना 2 दिवसाचा वेळ न देण्याचा हा जो निर्णय आहे तो एक आर्बिट्री एक निर्णय आहे आणि त्यांनी जे आपला पॉवर्स जे आहे त्यांना अब्युज केलेला आहे. दुसरे जे आहे ते त्यांनी बॉम्बायचा जो एक जजमेंट जे होतं एक लँडमार्क जजमेंट ज्याला म्हणतो आपण या पूर्ण केसमध्ये प्रेसिडेंट रूलच्या केसमध्ये त्याचा त्यांनी आधार घेतलेला आहे आणि असंही देखील सांगितलं आहे की जे राज्यपाल आहेत ते केंद्र सरकारच्या एजंट किंवा माउथपीस सारखं वागतायत आणि जे नियमाप्रमाणे त्यांना जे करायचं होतं ते करत नाही आहे असा एक मोठा गंभीर आरोप त्यांनी आपल्या या पिटिशनमध्ये लावलेला आहे. अजित, राकेश, राज्यपाल आणि शिवसेनेतले संबंध यामुळे निश्चित ताणले गेलेले आहेत. मात्र राजकारणामध्ये यापूर्वी देखील असं झालेलं आहे की ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाच्या विचारधारेचे साधारणतः राज्यपाल असतात आणि देशाच्या इतिहासामध्ये आपल्याला यापूर्वी देखील असे आरोप झालेले दिसत आहेत. शिवसेनेनं जी जे मुद्दे मांडून सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे ते आता आपल्याला पाहणं औत्सुक्याचं ठरेल की काय सुप्रीम कोर्ट याबद्दल विचार करतं. मात्र राजभवनकडनं यावरती काही प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकलेली आहे का या आरोपांवरती? नाही, आतापर्यंत अजित आपल्याला कुठली प्रतिक्रिया जी आहे ते राज्यपाल किंवा राजभवन यांच्याकडून भेटलेली नाही आहेत. कारण की आज संध्याकाळी जे आहे ते याबाबत कुठलंही आपलं जे प्रतिक्रिया ते देऊ शकतात किंवा बहुतेक ते याला इग्नोरही करतील अशी देखील शक्यता आहे. पण सध्या जे इतर जे दुसरे जे ग्राउंड आहेत त्याच्यात हे सांगितलं आहे की जेव्हा सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून शिवसेनाला इन्व्हिटेशन दिलेलं होतं आणि सरकार स्थापनासाठी जे पत्र पाठवलेलं गेलं होतं त्याच्यात फक्त विलिंगनेस जी आहे त्यांची ती दाखवायला सांगितली होती आणि त्याप्रमाणे शिवसेनाने येथे येऊन 24 तासाच्या आतमध्ये जी विलिंगनेस आहे ती दाखवली होती आणि त्याच्या नंतर जे सपोर्ट आहे एमएलएचं त्या दाखवण्यासाठी त्यांनी अजून पुढचं 48 आवर्स जे आहे ते मागितले होते. आणि असंही या अगोदर देखील जी काही घटना घडलेली आहेत आपण अरुणाचल प्रदेशचा एक केस बघूया किंवा उत्तराखंडचा एक केस बघूया त्या घटनेत देखील असंही झालेलं आहे जिथे वेळ मागितलेलं पण गव्हर्नरने ते वेळ दिलं नाही आणि त्याच्यानंतर जी पॉलिटिकल पार्टी आहे ते कोर्टात गेली आणि कोर्टाने राज्यपालांचा जो फैसला आहे जो निर्णय आहे त्याला फेटाळलेला आहे या अगोदरी देखील. असे 2 जे केस स्टडीज आहेत ते आपल्या समोर आहेत आणि त्याचाच आधार घेता शिवसेनाने सध्या सुप्रीम कोर्टाचा एक धाव केलेला आहे आणि यापुढे आपल्याला सूत्रांकडून अजून एक माहिती भेटत आहे अजित की शिवसेना जी आहे ती अजून एक याचिका जी आहे ती एक तयार करत आहे आणि जे प्रेसिडेंट रूल जे लावलेलं गेलं आहे त्यालाही देखील ते चॅलेंज करणार आहे सुप्रीम कोर्टात. अजित, राकेश, धन्यवाद या माहिती करता. आपण महत्त्वाची माहिती दिलेली. आणखी एक याचिका शिवसेना राष्ट्रपती राजवट लागू झाली तर त्याविरोधात देखील सुप्रीम कोर्टामध्ये करण्याच्या तयारीत आहे. ज्या 356 कलमाच्या आधारे ही राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस आहे. बघा, कलम 356 मध्ये राज्यघटनेच्या या राष्ट्रपती राजवटीचा उल्लेख येतो. राज्याचं प्रशासन घटनात्मक पद्धतींना अनुसरून चालत नसल्यानं राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती याबाबतचा निर्णय घेऊ शकतात. शासनाचा कारभार राज्यघटनेनुसार चालणं अशक्य असल्याचा अहवाल राज्यपालांनी देणं आवश्यक आहे. राष्ट्रपती सुमोटो पद्धतीनं देखील हा निर्णय घेऊ शकतात, म्हणजे स्वतः संज्ञान घेऊन संसदेनं मान्यता दिल्यानंतरच यावर अंमलबजावणी केली जाते. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर 2 महिन्यात संसदेची मान्यता आवश्यक आहे. मंजुरी मिळाल्यानंतर केवळ 6 महिन्यांकरता राष्ट्रपती राजवट लागू राहू शकते. संसदेची मान्यता असल्यास आणखी 6 महिने त्याचा कालावधी वाढवता येतो. दीपक भातुसे माझे सहकारी आत्ता सध्या वायबी चव्हाण सेंटर नरीमन पॉइंट मुंबई इथे उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणाहून राष्ट्रवादीची सूत्र सगळी हलवली जात आहेत. दीपक, वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत त्या आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांपर्यंत सर्वप्रथम पोहोचवतोय. त्यात आता शिवसेनेनं राज्यपालांवरती गंभीर आरोप केलेले आहेत पक्षपातीपणाचे. राष्ट्रवादी काँग्रेसला 8:30 वाजेपर्यंत आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. काय नेमक्या आत्ता सध्या घडामोडी वायबी चव्हाण सेंटरमध्ये सुरू आहेत? अजित, शिवसेनेने जी याचिका केली आहे त्या याचिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनाही पार्टी करण्यात आलं आहे. निश्चितच
हे करताना शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याशी चर्चा केल्याची माहिती आपल्याला मिळते. कारण जेव्हा याचिकेमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव म्हणजे त्यांच्या विरोधात याचिका शिवसेना दाखल करते, त्यावरती कोणती तरी कारणं लक्षात घेऊनच या दोन्ही पक्षांची नावं जी आहेत ती याचिकेत टाकण्यात आली आहेत. आणि जी शक्यता आपल्याला दिसते ती शक्यता अशी की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा याच्यात आता पार्टी झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात त्यांनासुद्धा आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. आणि हे म्हणणं निश्चितच राज्यपालांच्या विरोधात असणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितली होती, परंतु त्यांच्या पत्राला राज्यपालांनी कुठलंच उत्तर दिलं नव्हतं. आज 8:30 रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मुदत दिली होती, मात्र त्याच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसने दुपारी 12:30 पत्र पाठवलं राज्यपालांना आणि ही वेळ वाढवून मागितली होती, 48 तास आणखी देण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला तशी वेळ वाढवून दिली नाही आणि थेट केंद्र सरकारला राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. आणि या शिफारसीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने सुद्धा तातडीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस जी आहे ती मान्य केली, मंजूर केली. आता राष्ट्रपती राजवट लागू झालेले आहे. आता पुढच्या घडामोडी आणखीन इंटरेस्टिंग असणार आहेत, कारण सगळ्या घडामोडी आता न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात घडण्याची शक्यता आहे. जसं आपले प्रतिनिधी राकेशने सांगितलं की दोन प्रकरणात यापूर्वी राज्यपालांनी वेळ वाढवून दिला नाही म्हणून पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या विरोधात निर्णय दिला होता. महाराष्ट्रात तोच आधार त्याच निकालांचा आधार शिवसेना घेऊन न्यायालयात आपली बाजू मांडेल. आणि असं कळते की ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जे तज्ज्ञ आहेत या सगळ्या प्रकरणातले आणि काँग्रेसचे नेतेसुद्धा आहेत, ते कपिल सिब्बल यामध्ये वकील आहेत शिवसेनेकडनं. ज्या अर्थी कपिल सिब्बल वकील आहेत त्यार्थी निश्चितच काँग्रेसची भूमिका सुद्धा याच्यात आहे, काँग्रेससुद्धा याच्यात इन्वॉल्व्ह आहे असं म्हणावं लागेल. आणि कपिल सिब्बल यांच्या सल्ल्यानुसारच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नावं जी आहेत ती याचिकेत त्यांच्या विरोधात याचिका असं म्हणून दाखल करण्यात आलेली आहेत. आता कोर्टात जेव्हा न्यायालयात जेव्हा ही याचिका सुनावणीस येईल तेव्हा जे ज्या पक्षकार आहेत ज्यांच्या विरोधात ही याचिका आहे त्यांना या ठिकाणी आपलं म्हणणं मांडायला सांगितलं जाईल. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा चार विरोधात ही याचिका आहे, त्यामुळे या चारही जणांना आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. आणि हे म्हणणं मांडताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस निश्चितच राज्यपालांच्या विरोधात आपलं म्हणणं मांडेल. आणि राज्यपालांनी कसं वेळ दिला नाही आपल्याला, त्याचबरोबर कशा पद्धतीने भाजपच्या इशाऱ्यावर काम केलंय असा दावासुद्धा हे दोन्ही पक्ष शिवसेनेबरोबर न्यायालयात करू शकतात. त्यामुळे आणखी आधार मिळेल याचिकेला, कारण एका वेळेला 3 पक्ष राज्यपालांविरोधात भूमिका मांडताना आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दिसतील आणि याचिका आणखी मजबूत होईल. आणि त्याचाच फायदा घेण्यासाठी अशा पद्धतीने हे व्ह्यूअर असणार निश्चितच, याच्या मागे कपिल सिब्बल यांचं डोकं असणार आहे. अनिल परब जे ऍडव्होकेट सुद्धा आहेत आणि शिवसेनेचे नेते सुद्धा आहेत त्यांचा सुद्धा याच्या मागे डोकं असणार. आणि हे पूर्णपणे विचारांती हा हे सगळी याचिका आहे ती ड्राफ्ट करण्यात आलेली आहे. अगदी तातडीने जरी करण्यात आली असती तरी कुठलीही बाजू कमजोर राहू नये याची काळजी या याचिकेत घेण्यात आलेली आहे. अजित, दीपक, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये YB चव्हाण सेंटरमध्ये काय नेमक्या घडामोडी सुरू आहेत? कारण काँग्रेसचे नेते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित बैठक होणार आहे, त्याकरता काँग्रेसचे नेते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार का? कारण राष्ट्रवादीला 8:30 वाजेपर्यंत आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. राज्यामधल्या अत्यंत आज महत्त्वाचा दिवस आहे, महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. एका पाठोपाठ एक अत्यंत महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि सर्वप्रथम आपण ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करणार का हा मोठा सवाल आहे. काँग्रेसचे नेते मुंबईत दाखल झालेले आहेत, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित बैठक होणार आहे. रामराजे शिंदे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत, दीपक भातुसे आहेत. सुरुवातीला आपण रामकडे जाऊयात. राम, काय आज काँग्रेस श्रेष्ठींकडून निरोप घेऊन आले असतील हे नेते, काय अंदाज बांधण्यात येतोय? दिल्लीमध्ये काय चर्चा सुरू आहे या संदर्भात? बिल्कुल, सकाळी जी बैठक झाली सोनिया गांधी यांच्यासोबत, वेणुगोपाल यांची, मल्लिकार्जुन खरगे, आणि या बैठकीच्या नंतर हे दोघेही अहमद पटेल यांच्यासहित मुंबईला निघालेले आहेत. आणि या तिघांची जी बैठक आहे अजित ती होणार आहे. आणि या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांनी जे यांच्याशी जी चर्चा झालेली आहे ते सांगितलं जाणार आहे. परंतु खरं तर जो दावा आज राष्ट्रवादीला करायचा आहे त्याला कुठेतरी पाठिंबा देण्यासाठीच हे नेते गेलेले आहेत अशी माहिती मिळते. परंतु पाठिंबा द्यायचा असेल तर एक पत्र द्यावं लागणार आहे काँग्रेसला, त्याच्यासाठी चर्चा करावी लागणार आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एका पक्षाला सोबत घ्यावं लागणार आहे, शिवसेनेला. शिवसेनेला मग कसं सोबत घ्यायचं याची कारणंसुद्धा शोधली जाणार आहेत.
आणि त्यासाठीच ही चर्चा आहे. त्यामुळे तातडीनं कोणताही निर्णय होईल असं वाटत नाही, या बैठकीतून बाहेर पडेल असं वाटत नाही. परंतु जर जर काँग्रेसनं अगोदरच जर प्रयत्न सुरू केले असते तर मात्र काहीतरी शक्यता होती. परंतु आता संध्याकाळी 8 अगोदरच हे संपूर्ण संमतीपत्र जे आहे ते राज्यपालांकडे द्यायची वेळ होती, परंतु ती आता वेळ जाते का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट आणखीन एक महत्त्वाची सांगायची आहे, ते म्हणजेच की काँग्रेसवर कोणताही ब्लेम होऊ नये, म्हणजेच की काँग्रेसवर कोणतेही आरोप होऊ नये की काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसंदर्भामध्ये प्रयत्न केले नाहीत, राष्ट्रवादीसोबत मिळून प्रयत्न केले नाहीत, हा सुद्धा एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे काँग्रेसचा. आणि म्हणूनच आज काँग्रेसचे नेते मुंबईला जाणार नव्हते, परंतु जेव्हा ब्लेम गेम सुरू झाला तेव्हा मात्र जावा लागलेला आहे मुंबईला. याचाच अर्थ काँग्रेसला आपल्या बदनामीची कुठेतरी भीती आहे आणि त्यामुळेच हे सर्व नेते जे आहेत ते मुंबईला गेलेले आहेत, चर्चा केली जात आहेत. या चर्चेतून कितपत बाहेर निष्पन्न होईल हा मुद्दा वेगळा आहे, परंतु काँग्रेसने प्रयत्न केले हा एक संदेश देण्याचं काम जे आहे ते हे काँग्रेसचे नेते करत आहेत. आणि खरं तर हे तिघजण जे आहेत त्यामध्ये दोन नेते आहेत, एक मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल, आणि यांचाच नेहमी विरोध राहिलेला आहे शिवसेनेसोबत जाण्यासाठी. आणि दुसरी बाजू म्हणजेच की हेच नेते आता राष्ट्रवादीसोबत चर्चेला गेलेले आहेत आणि शिवसेनेला कसं सोबत घेता येईल या संदर्भात चर्चा आहे. त्यामुळे ही चर्चा किती सकारात्मक होते ते पण पाहावं लागणार आहे का केवळ हा एक दिखावा चाललेला आहे चर्चेचा मार्ग वेळ काढण्याचा हा प्रकार आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. अजित, बिग न्यूज, मोठी बातमी या क्षणाची. रामराजे शिंदे आपल्याला माहिती देत होते, माझे सहकारी, काँग्रेसच्या नेत्यांचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे. अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, सी वेणुगोपाल, शरद पवार यांच्याशी मुंबईतल्या नरिमन पॉईंटमधल्या YB चव्हाण सेंटर, यशवंतराव चव्हाण सेंटर इथं बातचीत करणार आहेत. काँग्रेसच्या नेत्यांचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे. अहमद पटेल, सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, त्याचबरोबर महाराष्ट्राशी संबंधित महत्त्वाचे नेते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे, त्याचबरोबर वेणुगोपाल हे मुंबईला आलेले आहेत आणि ते आता शरद पवार यांच्याशी चर्चा करतील. दीपक भातुस यांच्याकडे आपण जाऊया. दीपक, अजित पवार यांनी सांगितलं होतं 2 तिकडनं नेते निघाले आहेत, एक 4:30-5 पोहोचतील, ते पोहोचलेले आहेत. काय चर्चेमध्ये प्रमुख महत्त्वाचे मुद्दे असतील आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काय मुद्द्यांवर चर्चा होईल? अजित, साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये हे तिन्ही नेते जे आहेत ते यशवंतराव चव्हाण केंद्रात पोहोचतील, त्यांच्याबरोबर राज्यातले महत्त्वाचे नेतेसुद्धा असण्याची शक्यता आहे. आणि प्रामुख्याने शिवसेनेबरोबर सत्ता स्थापनेसंदर्भात जी चर्चा करायची आहे त्या संदर्भातली प्राथमिक चर्चा जी आहे ती शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये होणार आहे. कारण काँग्रेस पण आता शिवसेनेबरोबर जायला सकारात्मक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे की काँग्रेसने प्रत्यक्ष सत्तेत सहभागी व्हावं, त्या दृष्टीने सुद्धा शरद पवार आणि या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. दुसरीकडे आपला मगाशी जो मुद्दा उपस्थित झाला होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता राजभवनला जाणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण राज्यपालांनी दुपारी राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्याने जे पत्र पाठवलं होतं मुदत वाढून देण्यासंदर्भातलं, त्याला कुठलंही उत्तर न पाठवता थेट राष्ट्रपती राजवट राज्यात लागू करण्याची शिफारस जी आहे ती केंद्र सरकारला केली आहे, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे कदाचित राष्ट्रवादीचे नेते आता राज्यपालांच्या भेटीला जाणार नाहीत, कारण ही भेट घेऊन आता काहीच उपयोग नाही आहे. कारण राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेला आहे, त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा आता करणंच शक्य नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस जाऊन सुद्धा. त्यामुळे तो विषय बाजूला गेला आणि आता काँग्रेसच्या नेत्यांची आणि राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांची जी चर्चा होईल ती चर्चा फार महत्त्वाची आहे. खरं तर आज हे नेते येणार नव्हते शरद पवारांनी त्यांना 2 थांबायला सांगितलं होतं. 2 आपण या संदर्भात चर्चा करू, कारण शिवसेनेबरोबर आपल्याला किमान समान कार्यक्रम बसून तयार करायचा आहे, त्यामुळे त्याला वेळ लागेल. आणि त्यामुळेच ही भेट शरद पवारांनी 2 पुढे ढकलली होती. मात्र अचानक सोनिया गांधी आणि शरद पवारांचं दुपारी फोनवर बोलणं झालं आणि हे बोलणं झाल्यानंतर हे 3 नेते मुंबईत येत असल्याचं समोर आलेलं आहे. स्वतः वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली की आम्ही तिघे जण सोनिया गांधींनी सांगितल्याप्रमाणे शरद पवारांच्या भेटीला जाणार आहोत. आणि त्याआधी शरद पवार आणि सोनिया गांधींची दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची सुद्धा माहिती वेणुगोपाल यांनी दिली होती. त्यामुळे निश्चितच सोनिया गांधींचा निरोप घेऊन हे 3 नेते या ठिकाणी येतील आणि शिवसेनेबरोबर सत्तेत जाताना कुठले मुद्दे घेऊन पुढे जायचं आहे, किमान समान कार्यक्रम कशा पद्धतीने हवा आहे, सत्तेत सहभागी व्हायचं असेल काँग्रेसला तर ते कशा पद्धतीने होता येईल, कुठली पदं जी आहेत ती पदं, कुठली खाती जी आहेत ती काँग्रेस राष्ट्रवादीकडे, कुठली खाती शिवसेनेकडे, या सगळ्यावर प्राथमिक चर्चा जी आहे ती या 3 नेत्यांशी या ठिकाणी शरद पवारांची होण्याची शक्यता आहे. आणि पुढच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली या बैठकीनंतर अधिक तीव्र होतील. आणि अजित, या
झाल्यानंतर म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाल्यानंतर या नेत्यांना शिवसेनेबरोबर सुद्धा चर्चा करायची. आतापर्यंत शिवसेनेबरोबर काँग्रेसच्या नेत्यांची प्रत्यक्ष चर्चा होताना दिसत नाहीये, मात्र ही चर्चा याच्या पुढे टेबलवर बसूनच करावी लागणार आहे. कारण किमान समान कार्यक्रम ठरवायचा असेल तर शिवसेनेकडनं काही लोक, राष्ट्रवादीकडनं काही लोक आणि काँग्रेसकडनं काही लोक असे एकत्र बसून हा कार्यक्रम तयार करावा लागेल. जाहीरनामा जो आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा जो संयुक्त जाहीरनामा होता तो जाहीरनामा आणि शिवसेनेचा वचननामा समोर घेऊन बसावा लागेल. आणि कोणाचे मुद्दे पुढे न्यायचे, कुठले मुद्दे वादग्रस्त आहेत ते सध्या बाजूला ठेवायचे, या संदर्भात चर्चा करावी लागेल. अनेक किमान समान कार्यक्रम तयार करावा लागेल, खातेवाटप करावं लागेल, याची सगळी जी आहे कसरत या तीन पक्षांच्या नेत्यांना एकत्र बसून करावी लागेल. परंतु त्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची, प्रमुख नेत्यांची इथे दिल्ली बैठक वायबी चव्हाणला थोड्या वेळ सुरू होईल. साधारणतः आता जी माहिती मिळते त्यानुसार 15 ते 20 मिनिटात हे तिन्ही नेते यशवंतराव चव्हाण केंद्रात पोहोचत आहेत. दिल्लीला जाऊयात आपण. रामराजे शिंदे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. राम, काही प्रतिक्रिया ज्या आहेत ज्येष्ठ नेते विशेषतः महाराष्ट्राशी संबंधित काही सिनियर लीडर्सच्या देखील सकाळी प्रतिक्रिया आलेल्या होत्या की त्या प्रतिक्रियांमध्ये या नेत्यांचं म्हणावं तसं समर्थन या सरकारमध्ये जाण्याला नव्हतं. सोनिया गांधी त्यांच्या कुटुंबामध्येच, राहुल गांधींचं देखील शिवसेनेसोबत सरकारमध्ये जाण्याबाबतीत फारसं मत नव्हतं की जावं आपण, मात्र ते आता सगळं संपलं आहे असं समजावं का हे शिष्टमंडळ आल्यानंतर. काँग्रेसमधली जी एकवाक्यता आहे ती आता झालेली आहे शिवसेनेबरोबर सरकारमध्ये जायला असं समजावं हे ह्या नेत्यांच्या मुंबईत आगमनामुळं. बिल्कुल, एक वाक्यताच्या दृष्टीनं पाऊल टाकलेलं आहे, परंतु ते पूर्णत्वाकडे अजित गेलेलं नाही पाऊल. काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा राहुल गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यासाठी विरोध केल्याची आपल्याला माहिती दिली आहे सूत्रांनी, आणि कडक शब्दामध्ये विरोध केलेला आहे राहुल गांधी. कारण या ठिकाणी जर शिवसेनेला जर पाठिंबा दिला असता तर त्याचे परिणाम उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा पाहायला मिळाले असते. कारण उत्तर प्रदेशमध्ये अमेठी, रायबरेली आणि इतर मतदारसंघामध्ये पाहायला मिळाले असते, आणि म्हणूनच शिवसेनेसोबत राहुल गांधी हे कधीही समाधानी नव्हते. परंतु आता हे काँग्रेसने जरी पाऊल उचललं असलं तरी सुद्धा असा प्रश्न निर्माण होतोय अजित की वेळ निघून गेलेली आहे का, आणि वेळ आता अतिशय कमी आहे अशा या कमी वेळेमध्ये पुढे काय घडामोडी घडतात ते पाहणं नक्कीच औत्सुक्याचं आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथंच थांबतोय. दीपक भातुसे, रामराजे शिंदे आपल्या दोघांचे आभार. आमचा विशेष चर्चात्मक कार्यक्रम रोकठोक मान्यवरांसह झी 24 तासचे कार्यकारी संपादक आशिष जाधव आपल्याबरोबर असतील.